मुख्यमंत्री असताना राज्य सहकारी बँकेचं संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नेमला आणि म्हणून 2014 साली राष्ट्रवादी काँग्रेसनं आमचं सरकार पाडलं अशी सल माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी बोलून दाखवली आहे. कॉम्पिटिटर्स फाउंडेशनच्या वतीनं संसद रत्न खासदार राजीव सातव स्मृती पुरस्कार वितरण कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. पाहुयात पृथ्वीराज चव्हाण नेमकं काय म्हणाले. मुख्यमंत्री असताना सहकार क्षेत्रात मला जेवढा बदल आला राज्य सहकारी बँकेचं संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नेमण्याचा निर्णय मी घेतला त्याची मोठी राजकीय किंमत मला मोजावी लागली आहे. 2014 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं आमचं सरकार पाडलं तेव्हा आमचं सरकार पडलं नसतं तर भाजप सत्तेत आली नसती आणि मराठा आरक्षण देण्याचा प्रश्न तेव्हा सुटला असता असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलंय. दरम्यान पृथ्वीराज चव्हाणांच्या या वक्तव्यावर अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. आज राज्यात काँग्रेस चौथ्या क्रमांकावर फेकला गेलाय त्यासाठी पृथ्वीराज चव्हाण हेच जबाबदार असल्याचा आरोप तटकरे यांनी केलाय. तर आपण सध्याची महत्वाची ब्रेकिंग बातमी पाहतोय. पृथ्वीराज चव्हाण यांचं वक्तव्य आपण नुकतंच पाहिलं याच्यावर आता अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. आज राज्यात काँग्रेस चौथ्या क्रमांकावर फेकली गेली आहे यासाठी पृथ्वीराज चव्हाण हेच जबाबदार असल्याचं त्यांनी म्हटलंय. पृथ्वीराज चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सतत पाण्यामध्ये बघतच त्यांचा कारभार त्या ठिकाणी करत आलेले होते. त्याचा परिणाम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षापेक्षा काँग्रेसला भोगावा लागला. आज काँग्रेस राज्यामध्ये चौथ्या क्रमांकावरती जी गेली त्याला कारण कोण असेल तर ते पृथ्वीराज चव्हाण आहे.